शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. देशातील 60% लोक शेतीवर उपजीविका करतात. देशाच्या एकूण होणाऱ्या विकासामध्ये शेतीला अग्रक्रम देण्यात आलेला आहे. हरित क्रांती आणि आधुनिक तंत्रज्ञान यावर भर देण्यात आला आहे. शेती व्यवसायासाठी पूरक असलेल्या अनेक जोडधंद्यांची साथ शेतकऱ्यांना आता फायद्याची ठरत आहे. त्यामध्ये पशुपालन हा शेतीसाठी प्रमुख जोडधंदा ठरलेला आहे. त्यामुळे शेतकरी शेतीसह पशुपालन करून दूध, शेणखत, लोकर इत्यादीचा कामासाठी उपयोग करून घेत असतात. यामध्ये दूध व्यवसायाचं शेतकऱ्यांच्या आयुष्यात फार महत्वाचं स्थान आहे. शेतकऱ्यांचं आर्थिक जीवनमान त्यामुळे अधिक उंचावलं आहे. येणारा विकास दर यामुळेच शेतीपेक्षा अंदाजे 6% अधिक इतका नोंदवला गेला आहे. पशुपालन हा पूरक व्यवसाय आहे. जगामध्ये सर्वात अधिक पशुधन संख्या आपल्या भारतात आहे. राज्यात जनावरांची संख्या मोठी असली तरी एकूण दूध उत्पादनात देशामध्ये राज्याचा 6वा क्रमांक दिसून येतो. दूध उत्पादन वाढवण्यासाठी गो संशोधन आणि विकास प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी शास्त्रीय पद्धतीनं संशोधन सुरू आहे. या ठिकाणी फुले त्रिवेणी या गायीची निर्मिती 3 जातींच्या संकरीकरणामधून झालेली आहे. या गायीच्या एका विताचं सरासरी दूध उत्पादन 3,500 लिटर असून तिची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम आहे. शास्त्रज्ञांनी फुले त्रिवेणी मोठ्या प्रमाणावर पुरस्कृत केली आहे. महाराष्ट्रातील बहुसंख्य दूध व्यावसायिकांना फुले त्रिवेणी वरदान ठरली आहे. या जातीच्या 430 गायी आणि काही प्रमाणात वळू या प्रकल्पामध्ये आहेत. अनेक शेतकरी बांधव या प्रकल्पाला भेट देत असतात. तज्ज्ञांकडून शास्त्रोक्त पद्धतीनं गायीचं आणि वासरांचं संगोपन समजून घेत असतात. यामध्ये दुभत्या जनावरांच्या व्यवस्थापनाला अनन्यसाधारण महत्व आहे. या व्यवस्थापनामध्ये गुरांचं चारा पाणी, खाद्य, आरोग्य आणि निगा त्याचबरोबर गोठ्याची रचना व्यवस्थित असणं महत्वाचं आहे. जनावरांना गोठ्यामध्ये ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळणं आवश्यक आहे. ग्रामीण भागात स्थानिक परिस्थिती, उपलब्ध साधनसामग्री आणि हवामानानुसार जनावरांसाठी विविध प्रकारच्या गोठ्यांची व्यवस्था केली जाते. सध्याच्या परिस्थितीत पारंपरिक पद्धतीचे आणि मुक्त म्हणजे खुला गोठा या दोन पद्धतीचे गोठे आहेत. यापैकी मुक्त पद्धतीचे गोठे अधिक प्रचलित होत आहेत. अशा प्रकारच्या गोठ्यांच्या रचनेमुळे जनावरं निरोगी आणि आनंदी राहतात आणि शेतकऱ्यांना याचा व्यवस्थापनात उपयोग होतो आणि गुरांचं हवामानातील बदलांपासून संरक्षण होत आहे. या गोठ्यांमध्ये गुरांना गरजेप्रमाणे खाद्य, चारा आणि पाणी उपलब्ध होतं. मोकळ्या जागेमुळे पुरेसा व्यायाम मिळतो, फिरता येतं. आजारी गुरं वेळीच ओळखून योग्य वेळी त्यांना आवश्यक ते उपचार करून संभाव्य आजार टाळता येतात. गोठ्यातील माजावर असणारी जनावरं ओळखणं सोपं जातं. त्यामुळे जनावरं कृत्रिम रेतन करून प्रजनन क्षमता उत्तम प्रमाणात ठेवता येते. गुरांचं या प्रकारच्या गोठ्यात संगोपन केल्यामुळे रोगप्रसारक गोचिडांवर नियंत्रण ठेवता येतं. देखभालीसाठी मनुष्यबळ कमी लागतं. मुक्त पद्धतीचा गोठा बांधण्यासाठी जागेची निवड करताना जमीन टणक आणि कोरडी खडबडीत असणं आवश्यक आहे. त्यामुळे जनावरं घसरून पडत नाहीत. या पद्धतीच्या गोठ्याचा बांधकाम खर्च कमी प्रमाणात येतो. गोठ्यासमोरील मोकळी जागा सर्व बाजूंनी 4 फूट उंच भिंत बांधून बंदिस्त केलेली असावी. प्रत्येक जनावराला पोटभर चारा मिळण्यासाठी प्रमाणशीर गव्हाण असणं महत्वाचं आहे. गव्हाणीची उंची 20 ते 24 इंच, रुंदी 24 इंच आणि खोली 15 इंच इतकी असावी. मजबूत गव्हाण तयार करण्यासाठी दगडी फरशी, लाकडी जाड फळ्या, सिमेंट कॉन्क्रीट इत्यादी वापरावं. संपूर्ण सरळ लांबीची गव्हाण साफ करण्यासाठी सोयीची असते. गव्हाणीचा पृष्ठभाग गुळगुळीत आणि काठ गोलाकार असावेत. सुरक्षितता म्हणून लोखंडी पाईप वापरले तर गव्हाणीचे काठ तुटत नाहीत आणि जनावरं गव्हाणीत जात नाहीत. भिंतीचा उपयोग प्रामुख्यानं थंड वारा, पाऊस
यापासून जनावरांचं संरक्षण करण्यासाठी आणि छताला आधार मिळण्यासाठी होतो. गोठ्यावरील छत वजनानं हलकं, कठीण आणि टिकाऊ असावं, त्याचबरोबर मंद उष्णवाहक असावं. अतिपावसाच्या भागात उतरत्या छपराचे गोठे असावेत. आधुनिक पद्धतीच्या गोठ्यावर सिमेंट आणि ॲस्बेस्टॉसच्या पत्र्यांचा छतासाठी वापर करावा. गोठ्यातील सर्व जनावरांना ताजं आणि स्वच्छ पाणी सदैव उपलब्ध असणं महत्त्वाचं आहे. यासाठी स्वतंत्र हौद किंवा काँक्रीट टाक्या पक्क्या बांधून घ्याव्यात. त्यात दररोज ताजं पाणी भरावं. आठवड्यातून एकदा हौद आणि टाक्या रिकाम्या करून स्वच्छ धुवून चुना लावावा. शक्य असेल तर हौदावर सावलीची सोय करावी, त्यामुळे पाणी थंड राहतं, शेवाळ होत नाही. दूध उत्पादन चांगल्या प्रतीचं होण्यासाठी उत्तम अनुवांशिक गुणधर्म असलेल्या गायींची निवड करणं महत्त्वाचं आहे. गायीच्या वंशावळीची नोंद ही फक्त संशोधन प्रकल्पावर ठेवली जाते. शेतकऱ्याकडे अशा प्रकारच्या नोंदी असण्याची शक्यता कमी असते, त्यामुळे बाजारामध्ये मिळणाऱ्या जनावरांची निवड दुधाळ गायींची लक्षणं विचारात घेऊन करावी. संकरित गायीचं वय 3 ते 4 वर्ष किंवा गाय दुसऱ्या वेतातील असावी. गायीची ठेवण त्रिकोणी कृती म्हणजे मागील बाजूनं पुढं पाहिल्यानंतर पाचरीसारखा आकार असावा. नागपुडीचा मधला भाग नेहमी ओलसर असावा. कमरेची हाडं रुंद असावीत, त्यामुळे गर्भाची वाढ आणि प्रसूती व्यवस्थित होते. छाती रुंद आणि घेरदार असावी. पुढच्या दोन पायात छातीजवळ योग्य आणि भरपूर अंतर असावं. बरगड्या रुंद आणि अर्धगोलाकार असाव्यात. मान सडपातळ असावी. पाठीचा कणा सरळ आणि मजबूत असावा. मागील पायात कासेच्या योग्य ठेवणीसाठी भरपूर अंतर असावं. मांड्या अंतर्वक्र असाव्यात, त्यामुळे कासेची ठेवण योग्य राहते. खूर शक्यतो काळी असावीत. दुग्धशिरा मोठ्या, फुगीर आणि नागमोडी असाव्यात. गायीची कास मोठी, उठावदार आणि पोटाला चिकटलेली असावी. चारही सड मोकळे असावेत. सड प्रमाणापेक्षा लहान किंवा मोठे नसावेत. गाय निरोगी असावी. गाय दिसताना तरुण, आकर्षक, तरतरीत. तिचे डोळे पाणीदार आणि त्वचा मऊ चमकदार असावी. दुधाळ गायीच्या अंगावर चरबी फारशी नसावी. कृत्रिम रेतन गुदद्वारातून हात घालून करता येतं. ही पद्धत मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहे. गोठवलेलं वीर्य कृत्रिम रेतनासाठी वापरण्यापूर्वी पातळ करणं आवश्यक असतं. गोठवलेलं वीर्य भरलेल्या काचेच्या किंवा प्लास्टिकच्या नळ्या द्रवरूप नत्रवायूच्या डब्यातून काढून पॉलिथिनच्या थर्मासमध्ये 35° सेल्सिअस तापमान असलेल्या कोमट पाण्यात ठेवतात. यालाच थॉईंग असं म्हणतात. ही क्रिया शक्य तितक्या लवकर करणं महत्त्वाचं असतं. या पद्धतीमध्ये रबर किंवा प्लास्टिकचा हातमोजा हातावर घालून गुदद्वारातून गर्भाशय ग्रीवा हातानं धरून दुसऱ्या हातानं रेतन करण्याची प्लास्टिकची नळी योनिमार्गातून गर्भाशय ग्रीवेत घालण्यात येते आणि नळीच्या मार्फत वीर्य गर्भाशयात सोडण्यात येतं. नैसर्गिक प्रजननात एक वळू एका वर्षात सुमारे 40 ते 60 गायी फळवू शकतो, तर कृत्रिम रेतनात एकाच सिद्ध वळूपासून हजाराच्या पेक्षा जास्त गायी एकाच वर्षात फळवल्या जाऊ शकतात. अशा पद्धतीनं कृत्रिम रेतनातून गाय गाभण राहिल्यावर त्या गायीची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. गायीचा गाभण काळ साधारणपणे 270 दिवस असतो. त्याच्यानुसार दिवस मोजून विण्याची तारीख माहीत करणं आवश्यक आहे. शेवटचे 2 महिने दूध काढणं बंद करून गायीला कळपातून वेगळं ठेवावं. गाभण गायीला पळवू नये. दररोज 3 ते 4 तास मोकळं फिरण्याचा व्यायाम द्यावा. गाय विण्यापूर्वी 6 आठवडे दररोज 1 किलोग्रॅम वाढीव खोराक द्यावा. गाय विण्यापूर्वी गोठा 1% पोटॅशियम परमॅग्नेट वापरून निर्जंतुक करावा. नैसर्गिकरित्या प्रसूत होण्यासाठी अडचण येत असेल तर पशुवैद्यकाची मदत घ्यावी. गाय विल्यानंतर शक्य असल्यास 50 ग्रॅम मेथी,
50 ग्रॅम शेपा, 50 ग्रॅम हळीव, 1 किलो बाजरी, 500 ग्रॅम गूळ आणि एका नारळाचं खोबरं शिजवून खाऊ घालावं. नुकत्याच जन्म झालेल्या वासराचं संगोपन करणं खूप महत्वाचं आहे. वासरू जन्माला आल्यानंतर त्याला स्वच्छ आणि कोरड्या कापडानं पुसून नाकातोंडावरील चिकट पदार्थ काढावा. श्वासोच्छवासासाठी त्रास होत असेल तर बरगड्या चोळाव्यात आणि वासराला उभं करण्यासाठी मदत करावी. खूर वाकडे असतील तर कापावेत. वासराची नाळ पोटापासून 2.5 ते 3 सेंटीमीटर अंतरावर निर्जंतुक कात्रीनं कापावी आणि नाळेचं टोक आयोडीनमध्ये भिजवलेल्या दोऱ्यानं बांधावं. गायीचा चीक काढून 1.5 ते 1 तासाच्या आत वासराला तो पाजावा. त्यामुळे वासराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, अधिक प्रथिनं मिळतात, त्याचबरोबर अ आणि ई जीवनसत्व मिळतं. वासराचं वरच्या दुधावर नियोजन करावं. यदा कदाचित वासरू दगावलं तर वासराशिवाय गाय दूध देते, त्याबरोबर गायीशिवाय वासरू वाढवता येतं. वासरू वरच्या दुधावर सांभाळताना वासरांना दूध वजनाच्या प्रमाणात द्यावं. साधारणपणे 30 दिवसांपर्यंत वजनाच्या 10%, 30 ते 60 दिवसांपर्यंत 8% आणि 60 ते 90 दिवसांपर्यंत 6% इतकं द्यावं. या काळात वासरांना फक्त दुधावर ठेवू नये. दुसऱ्या महिन्यापासून खुराक खाण्याची सवय लावावी. वासराचं वय जसं वाढेल तसं दुधाचं प्रमाण कमी करून आंबवण आणि चाऱ्याचं प्रमाण वाढवावं. वासरू शक्यतो 1 महिना वयाचं होईपर्यंत पाणी पाजू नये. 3 महिन्यानंतर चांगली पाचकता असलेलं खाद्य, लुसलुशीत हिरवा चारा आणि काही प्रमाणात वाळलेल्या वैरणीची कुट्टी द्यावी. वासराच्या शिंगकळ्या 10 दिवसाच्या आत कुशल व्यक्तींकडून खोडाव्यात. दुपत्या जनावरांच्या गुणवत्तेनुसार चारा सकस आणि पुरेसा असणं अत्यंत महत्वाचं आहे. दुपत्या जनावरांच्या एकूण आहारात हिरवा आणि वाळलेला चारा आणि खाद्य यांना अनन्यसाधारण महत्व आहे. त्यातील अन्न घटकांमुळे जनावरांचं शारीरिक पोषण होऊन जनावरांची उत्पादन क्षमता टिकून राहते. प्रत्येक गायीला दिवसाला 20 किलो हिरवा चारा, 6 ते 7 किलो वाळलेला चारा आणि 2 किलो खुराक द्यावा. हिरव्या चाऱ्यापैकी 10 किलो एकदल आणि 10 किलो द्विदल चारा द्यावा. दुपत्या गायीला दूध उत्पादनाच्या 25% वाढीव खुराक द्यावा. दुपत्या जनावरांसाठी वर्षभर चाऱ्याचं नियोजन करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यामध्ये हंगाम, पाण्याची सोय, जनावरांची संख्या, दैनंदिन चाऱ्याची गरज, प्रत्येक हंगामानुसार येणारी चारा पिकं आणि त्यांच्या सुधारित जाती, चाऱ्याचं उत्पन्न, पिकाची लागवड, कापणीची वेळ, तसंच लागवड पद्धती, जमिनीची प्रत आणि उपलब्ध क्षेत्र, या सर्वांचा विचार करणं महत्वाचं आहे. जनावरांना हिरवा चारा विविध प्रकारचा दिला तर जनावरं आवडीनं खातात. त्याचबरोबर वाळलेला चारा, उदाहरणार्थ तूर भुसा, हरभरा भुसा, भुईमुग पाला, सोयाबीन भुसा, ज्वारीचा कडबा, बाजरीचं सरमाड इत्यादी गोष्टी शेतकऱ्यांकडे उपलब्ध असणाऱ्या जमिनीमध्ये इतर पिकं घेतली असता त्याच्यापासून दुय्यम भाग म्हणून मिळू शकतात. संतुलित आहारामध्ये पशुखाद्याचं महत्व विशेष आहे. बाजारात मिळणारं पशुखाद्य योग्य गुणवत्तेचं असेल याची खात्री नसते, त्याची किंमत सुद्धा अवाजवी असते. जनावरांच्या खाद्यावर साधारणपणे 70% इतका खर्च होतो. याच्यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांना कमी किमतीत चांगल्या गुणवत्तेचं खाद्य घरच्या घरी तयार करून गायींना द्यावं. यामध्ये एकदल, द्विदल आणि पेंडी यांचं मिश्रण योग्य प्रमाणात राहील याची काळजी घ्यावी. ज्या खाद्य घटकातून कमीत कमी दरात प्रथिनं उपलब्ध होतील असे पदार्थ प्राधान्यानं वापरावेत. गायींपासून उत्तम प्रतीच्या दूध उत्पादनासाठी काही महत्वाच्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. गायीचं दूध काढण्यापूर्वी कास धुवून स्वच्छ करावी. गाय पान्हवल्यानंतर 5 ते 7 मिनिटात धार काढावी. गायीची धार काढताना
पूर्ण हात पद्धत वापरावी. अंगठा पद्धत वापरल्यामुळे सडांमध्ये जखमा होतात. अर्धवट दूध कासेमध्ये राहिल्यामुळे स्तनदाह होण्याची शक्यता असते. दूध उत्पादनाच्या पद्धतीमध्ये मशीनच्या सहाय्यानं दूध काढणं प्रचलित होऊ लागलं आहे. त्यामध्ये एका वेळेला अनेक मशीनच्या सहाय्यानं दूध काढता येतं. मनुष्यबळ कमी प्रमाणात लागतं. दूध काढल्यानंतर चारही सड पोटॅशियम परमँगनेटच्या द्रावणामध्ये बुडवावेत. दूध उत्पादनाची दैनंदिन नोंद करणं आवश्यक आहे, त्यामुळे दूध उत्पादनाचा अंदाज येतो. मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन असेल तर त्याचं पॅकिंग व्यवस्थित करून ग्राहकांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचवणं शक्य होतं. माणसांप्रमाणे जनावरांच्या शरीरावर हवामानातील बदलाप्रमाणे परिणाम होत असतो. त्याचं प्रमाण, तीव्रता आणि स्वरूप जरी वेगळं असलं तरी तत्व एकच आहे. तसंच त्यात पाळीव जनावरं माणसांवर अवलंबून असतात, म्हणून आपण त्यांच्या हालचालींवर एकूण लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे. जनावरांना होणारे रोग, त्यांची लक्षणं आणि रोग प्रतिबंधक उपाय हे वेळच्या वेळेला करणं गरजेचं आहे. दगडी कास हा रोग प्रामुख्यानं दूध देणाऱ्या जनावरांना होतो. हा रोग अतिशय गंभीर आणि वेदना देणारा आहे. या रोगामध्ये जनावराच्या कासेला आणि सडांना सूज येते. दीर्घकाळ आजार राहिला तर कास कडक दगडासारखी होते. या रोगात गाय दूध काढू देत नाही. दुधात रक्त येतं, काही वेळा दुधातून गाठी पडतात, दुधाचा रंग बदलतो, दूध उत्पादन कमी होतं. यासाठी पशुवैद्यकाचा म्हणजेच डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. याशिवाय इतरही रोगांबाबत जाणून घेणं गरजेचं आहे. जनावरांसाठी आरोग्य उत्तम राहील ह्यासाठी चांगले व्यवस्थापन करणे गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्यांना जनावरांची वाढ चांगली होईल व त्यांच्यापासून मिळणारे उत्पादन चांगल्या प्रमाणात घेता येईल. जनावरे आजारी आहेत हे लांब न ओळखण्यासाठी त्यांची लक्षणं बारकाईने बघितली गेली पाहिजेत. जनावरांची वेगवेगळी लक्षणं आपल्याला ओळखता आली पाहिजेत. जसं जनावर मुक्तगोठ्या पद्धतीमध्ये एकटं बसलेलं असेल, कोपऱ्यात बसलेलं असेल, शांत असेल, रवंथ करण्याची प्रक्रिया थांबलेली असेल, पाणी पित नसेल किंवा नाकपुडी कोरडी पडलेली असेल, खूप मोठ्या प्रमाणात दूध उत्पादनात घट झालेली असेल, दुधातनं गाठी पडत असतील, लघवीतनं लाल रक्त किंवा पिवळसर लघवी होत असेल आणि हगवण होत असेल, तर हे काय आजाराची लक्षणं आहेत जे आपण बारकाईने शेतकरी बंधूंना बघितली गेली पाहिजेत. जनावरांच्या मुख्य साथीच्या रोगांच्या विरुद्ध लसीकरण करणे गरजेचं आहे. कृषी विद्यापीठाचे पशुवैद्यक नेहमीच शेतकऱ्यांच्या संपर्कात असतात. शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष गोठ्यावरती जाऊन त्यांच्याशी ते संवाद साधतात. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण, गो संशोधन आणि विकास प्रकल्पाच्या अंतर्गत विविध प्रयोग केले आहेत. यासाठी त्यांना शेतकरी बांधवांचं सहकार्य नेहमीच मिळत असतं. फुले त्रिवेणी गाय ही विद्यापीठाने विकसित केली असल्या कारणाने तिचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या निमित्ताने विद्यापीठाने गोसंशोधन व विकास प्रकल्पावर गोठीत वीर्य मात्रा निर्मितीसाठीची प्रयोगशाळा उभारलेली आहे. ही जी प्रयोगशाळा उभारण्यात आलेली आहे त्याच्यात जगातील अगदी अद्ययावत तंत्रज्ञान वापरून गोठीत वीर्य मात्रा उत्पादित केल्या जातात. त्रिवेणी गाईपासून ज्या आम्ही वीर्य मात्रा तयार केलेल्या आहेत त्या वीर्य मात्रांचा जर का शेतकऱ्यांनी त्यांच्या गाई भरवण्यासाठी उपयोग केला तर त्यांच्या दारात त्रिवेणी गाय निर्माण होईल आणि त्रिवेणीसारखेच गुणधर्म त्या गायीतही येतील. गोठीत वीर्य मात्रा आम्ही उपलब्ध केलेल्या आहेत, त्या आमच्या गोसंशोधन व विकास प्रकल्पावरनं आम्ही वितरित करतो. जनावरांचं आरोग्य आणि रोग प्रतिकारक क्षमता सक्षम असण्यासाठी वेळोवेळी जंतुनाशकांचा वापर, लसीकरण आणि परजीवीवर नियंत्रण महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर रक्त, शेण आणि मूत्र तपासणीतून रोगांबाबत पूर्वनिदान करता येऊ शकतं. जननेंद्रियांच्या रोगांवर वेळीच इलाज करणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे जनावरांचं प्रजनन कार्य उत्तम पद्धतीनं चालू शकतं. तात्पुरता वांसपणा असेल तर तो योग्य उपचारांनी बरा होऊ शकतो.
दुग्ध व्यवसायामध्ये सर्वात मोठा आर्थिक तोटा जनावरांच्या वंध्यत्वामुळे होतो, त्यामुळे याबाबत विशेष काळजी घेणं महत्त्वाचं आहे. कृत्रिम रेतन पद्धतीचा वापर केला तर निर्धोक जनावरांची पैदास होऊ शकेल. योग्य वेळी जनावरांचं आरोग्य संवर्धन केल्यामुळे शास्त्रीय पद्धतीनं पशुपालन करता येईल. दूध उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी व्यावसायिकतेची गरज आहे. यासाठी पारंपरिक व्यवस्थापन वगळून सुधारित पद्धतीचा वापर करणं महत्त्वाचं आहे. यामध्ये सर्व तंत्रांचा वापर, खर्चाचं योग्य नियोजन, चाऱ्याच्या सुधारित जाती, चारा उत्पादन, चारा कुट्टी यंत्राचा वापर, गोबर गॅसची निर्मिती, स्वच्छ एकत्रित दूध संकलनासाठी सर्व सोयी, या सर्व गोष्टी उत्पादन वाढीकरता आवश्यक असतात. राज्यातील भाकड आणि वांज जनावरांची संख्या कमी होणं तितकंच महत्त्वाचं आहे. पशुपालकांनी आपल्याकडे भाकड आणि वांज जनावरं असणार नाहीत हा संकल्प करणं आवश्यक आहे. त्यामुळे कुपोषण, बालमृत्यू, गरिबांच्या आत्महत्या, रोजगाराच्या समस्या असे अनेक सामाजिक प्रश्न टाळता येण्यासाठी मदत होईल. देश आणि राज्य पातळीवर आधुनिक संशोधनाची कास धरून शेतकरी आणि संशोधक यांनी दूध उत्पादनासाठी व्यापक प्रयत्न करणं आवश्यक आहे. तरच येणाऱ्या काळात दूध उत्पादनाची व्याप्ती वाढवण्यासाठी मदत होणार आहे. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक ही ग्रामीण विकास व समृद्धीकरिता कार्य करणारी भारतातील एकमेव शिखर बँक आहे. नाबार्डच्या पुणे क्षेत्रीय कार्यालयामार्फत, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञामार्फत यामध्ये सखोल अभ्यास करून विषयाची रितसर मांडणी करण्यात आलेली आहे. नाबार्डतर्फे माझी अपेक्षा आहे की हा माहितीपट आपणाला नक्कीच आवडेल. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्याचा लाभ